कोरोनाच्या नावाखाली सध्या महाराष्ट्रात ब्रेक दी चेन अंतर्गत संचारबंदी सुरू आहे. परिणामी सर्व बाजारपेठा बंद आहेत. लोकांच्या हाताला काम नाही, महागाई वाढली आहे. अशातच व्यसनी लोकांची मानसिकता बिघडलेली दिसून येत आहे. अंमली पदार्थ न मिळाल्याने अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे समोर आला आहे. गांजा न मिळाल्याने चक्क जन्मदात्या आईवडिलांना मुलाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की औरंगाबादमधील पवनानगर परिसरातील रहिवासी असलेले संपत कल्याणकर वय 69 यांच्या मुलाला गांजाचे व्यसन जडले आहे. मुकुंद कल्याणकर वय 31 असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. त्याला गांजा मिळत नसल्याने त्याने चक्क जन्मदात्या आईवडिलांना मारहाण केली आणि घराचेही नुकसान केले आहे. याबद्दल संपत कल्याणकर यांनी सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. त्यावर सिडको पोलीस स्टेशनने सांगितले की तो वेडा आहे, आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात त्यांनी आपली व्यथा मांडली असता न्यायालयाने त्यांना सांगितले की त्याला आमच्यासमोर हजर करा, आम्ही त्याला येरवडा येथे पाठवू. त्यावर न्यायालयाने स्थानिक पोलीस ठाण्याला सूचना केली. त्यावर स्थानिक पोलिसांनी अद्यापही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. त्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीने जर त्या वयोवृद्धांना काही हानी पोहोचवली तर त्या जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.